यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॅच ड्रॉप होतीये, रन मिळणार नाहीये. एक बॉल, एक बॉल, लास्ट बॉल बाकी. शेवटचा एक बॉल बाकी आहे. रोशन नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय आणि पाहूया शेवटचा बॉल. आणि यानंतर लगेचच आम्ही सन्मानित करणार आहोत पराभूत संघाला. फुलटॉस आणि इथे मात्र शेवट गोड केला. देर आहे पर दुरुस्त ना आहे. आणि इथे मात्र उशिराने का होईना एक षटकार जरूर पाहायला मिळाला. चला या सन्मान चिन्ह घेण्यासाठी या बॅटिंग करणारा चोळई संघ बॅट्समन या, आपण इथे या, आपण जाऊ नका. आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणाहून आपल्याला घेऊन जायचं. तत्पूर्वी मी विनंती करतोय सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. सन्मान्य रुपेशजी रांगडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र हा मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्हाचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल, ज्याने मात्र अफलातून बॅटिंग या मैदानावरती सादर केली. तब्बल 7 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि धामन देवी चषक 2022 मधील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावे राहिलं तो खेळाडू आहे दिवेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 52 धावा, एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूने पूर्ण केलं त्या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि पुढचा सन्मान असेल अर्थातच या मॅचमध्ये पराभूत झालेला संघ जे या धामन देवी चषकाची आठवण आपल्या सोबत घेऊन जातील ते चोळई संघाला आम्ही आमंत्रित करतोय या आपण आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी. या दिवेश जरा लवकर या कारण वेळ कमी आहे. तर दिव्येश यांना सन्मानित करतायत आयोजक रुपेश रांगडे साहेब त्यांच्या शुभ हस्ते. या 50 धावांचं मोल काय आहे तर ही ट्रॉफी आज मात्र दिव्येशच्या घरी जाणार आहे धामणदेवी चषकातील. दिव्येश नक्कीच अर्धशतक, मी खास तुझ्यासाठी आलो कारण खूप इम्प्रेस केलंस तुला. बऱ्याचशा स्पर्धा जरूर कव्हर केल्या जात आहेत परंतु हे नवोदित हिरे आहेत यांना मात्र आता पैलू पडलं जात आहे. दिव्येश अर्धशतक जरूर आलेलं आहे, तुझ्या आयुष्यातील ही ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे कारण ट्रॉफ्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण हे बक्षीस खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्यापाठी खूप सारी मेहनत असते. आजच्या अर्धशतकाला तू कोणाला देशील हे अर्धशतक आणि त्याबद्दल काय बोलशील? हे अर्धशतक मी माझ्या पप्पांना देईन की त्यांच्या सपोर्टमुळे मी इथे आहे, नाही तर मी अजूनपर्यंत काहीच नसतो. आणि मी गेल्या मॅचमध्ये मॅच हरवलेली माझ्या गावासाठी, पण यावेळी मी ठरवून आलो की मी एकटा खेळणार आणि एकटा सगळ्यांची मारून आणणार. तर दिव्येश खऱ्या अर्थाने हे अर्धशतक तुझ्या वडिलांसाठी आहे जरूर, परंतु प्रत्येक डावात काहीतरी वेगळं असतं. तू का परवा जरी हरला असलास, तुझ्या मुलं हरला असतात, तरी त्या प्रत्येक प्रसंगातून तू जरूर शिक्षण घे. आज मात्र ह्या जे विजय भेटलेला यश भेटले आहेत त्या विजयात किंवा यशात तू वाहून जाऊ नको, कारण हे सल्ला आहे तुझ्याकडनं. खूप साऱ्या टेनिस क्रिकेटच्या आणि पोलादपूरच्या अपेक्षा आहेत, जरूर येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या मोठ्या व्यासपीठावर तुझ्याशी बोलायला आवडेल आणि व्यावसायिक दिव्येश आम्हाला पाहायला आवडेल. तर नक्कीच दिव्येश सकपाळ होते, नक्कीच एक चांगलं मॅच पाहायला भेटला. आणि पुन्हा एकदा मैदानात मॅच चालू होते, आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश पवार सर, घाटकोपरचा बुलंद आवाज. चोळे संघ आपण पराजित झालेला आहात, आहात का? नक्कीच या चोळे संघाला इथे मात्र या स्पर्धेत आल्याबद्दल सन्मानित करण्यात येते. आपली आठवण जरूर ठेवा चोळे संघ, सामना जरी हरला असला तर नक्कीच वाईट वाटून घेऊ नका. धन्यवाद. तर मी विनंती करतो धामनदेवी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुनजी बांद्रे साहेब, मी विनंती करतो की आपण 2 शब्द नक्कीच या आयोजनाविषयी आम्हाला देखील ऐकायला आवडतील.
हॅलो, धन्यवाद कमेंट्री साहेब. आज माझ्या हातात तुम्ही माहिती दिला आहे कोणती 12 खेळाडू पाठवा. प्रथम मी या सर्व क्रिकेट प्रेमींचे सर्व अभिनंदन करतो. खरंच हा जो खेळ ह्या ग्रामीण भागामध्ये होत आहे, खरोखर हा जो मैदान बनवलेला आहे, मैदानाची जेवढी तारीफ करू तेवढी कमीच आहे. कारण ह्या ठिकाणी चोंडे होते, मोठे मोठे चोंडे होते, आणि ह्या ठिकाणी भात शेती करत होते. आणि ग्रामस्थ आणि ज्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे चेतनजी खाडे साहेब यांचे आणि त्यांचे सहकारी त्यांचे खरोखर आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि हा आमच्या धामंदी गावामध्ये प्रथमच कार्यक्रम होत आहे, आणि तो भी गाव कुठे आणि हा कार्यक्रम कुठे हा सर्वांना माहिती आहे. गाव तकरीबन इथून 5 किलोमीटर अंतरावरती आहे, आणि कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि हां, आणि ह्या खरोखर गावाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी मगाशी सकाळी थोडासा बोललो की ही जी प्रदा करायची आहे, या ग्राउंड बनवायचं आहे, तेवढं सोपं नसतं. जो आमच्या नवजवानांनी जो पुढाकार घेतला, पुढाकार घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी थोडीशी संपर्क साधला. संपर्क साधल्यावरती ग्रामस्थांनी असा सल्ला दिला, अरे तुम्ही क्रिकेट खेळताय, मैदान बघताय, ते क्रिकेट तुम्ही कुठे खेळू शकता, कारण आपल्या इकडे डोंगर भाग आहे सर्व, आणि हा खेळू शकता कुठे क्रिकेट, क्रिकेटला मैदान लागतो. तर त्या जवानाने असा जबाब दिला आमच्या ग्रामस्थांना की आम्ही जागा उपलब्ध केले, तुमचा आम्हाला फक्त सहकार्य पाहिले. ग्रामस्थांनी खरोखर ग्रामस्थांचे बी जेवढे उपकार मानवे तेवढे कमीच आहे. ग्रामस्थांमध्ये जर असा असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. ग्रामस्थांनी सहकार्य म्हटलं नाही, सहकार्य नाही नुसते, परंतु ज्या बसले बैठकी न विचार करता न बोलता ग्रामस्थांनी त्यांना सरळ तळीतोड उत्तर दिला की तुमच्या कार्यक्रमासाठी आम्ही 1 लाख रुपये मदत करू. खरोखर आमच्या ग्रामस्थांचे आमच्या ग्रामस्थांचे कार्यकर्त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. दुसरी गोष्ट बोलायचं झालं म्हणजे ह्या ज्या ठिकाणी आम्ही जो क्रिकेट स्पर्धा खेळतो आहे ही भात शेती होती, आणि ह्या भात शेतीमध्ये 2 व्यक्ती आहेत, रामचंद्र हरिपरायण, रामचंद्र कदम आणि आमच्या मधल्यावाडीचे राधाराम चाचले. तर ह्या नवजवानांनी त्यांच्याशी थोडा संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर कदमाने असा जवाब दिला, बा माझी एकट्याची जमीन नाही, तिथं राधाराम कदमांची बी जमीन आहे. मग राधाराम कदमांशी बी संपर्क थोडासा साधला. संपर्कच नाही, राधाराम जे चाचले आहेत त्यांच्या गुडघ्याला त्रास आहे. गुडघ्याला त्रास असताना त्यांना ह्या ठिकाणी घेऊन आले आणि त्यांची जागा पाहिली. त्यांनी बी तळे उत्तर दिला, तर तुमचा एवढा मनोरंजन आहे करायचं आहे तर तुम्ही बेशक ही जागा उपलब्ध करून इथं तुम्ही क्रिकेट खेळू शकता. तर खरोखर ह्या दोन्ही कदमांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आता मी जास्त काय बोलत नाही, एकदा प्रदा चालू आहे, आमचे कॉमेंट्रीवाले इथे वाट पाहत आहेत. मी जास्त उद्या कथ की जय. धन्यवाद. नक्कीच थोडंच बोलले पण चांगलं बोलले. सकाळी देखील नक्कीच चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आपल्या गावासाठी. प्रत्येकाशी संपर्क साधला आणि या मुलांना, यंग मुलांना नक्की त्यांचं सहकार्य सर्व गावांना त्यांनी विचारात घेतलं, एकत्रित आणलं. आणि ही स्पर्धा नक्कीच हे ग्रामस्थ मंडळी जर पाहिलं, सर सकाळी 7 वाजल्यापासून ग्राउंडला सर्वच्या सर्व आहेत. आपण ह्या साईडला देखील पाहिलं, माता भगिनी देखील, लेडीज देखील या ठिकाणी अजूनही बसल्यात मैदानामध्ये. म्हणजे जेवढं विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे. लहान मुलं देखील तेवढेच आहेत आणि ज्येष्ठ देखील, त्यांनी जागा सोडली नाही आहे. ही आवड आहे क्रिकेटची. आणि याच गावाने ही स्पर्धा नक्कीच तालुक्यामध्ये नंबर 1 म्हणून त्यांना उद्या असोसिएशनच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे ह्याच गावाला. कारण ही स्पर्धा पहिली वहिली अतिशय भव्य दिव्य स्पर्धा
आणि अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की उद्या सन्मान या गावचा आम्ही करणार आहोत, म्हणजे त्यांची नक्कीच चांगल्या प्रकारे स्पर्धा पाहायला मिळते आणि पोचपावती देखील नक्की दिली गेली आहे. कौतुक आहे या गावचं, धामनदेवी गावचं. मयूर खाडे सातत्याने आम्हाला सांगत होते की एक आम्हाला स्पर्धा करायची 12-13 नक्की स्पर्धा असेल तर नक्कीच आपण उपलब्ध राहा आणि नक्कीच त्याचा कॉन्टॅक्ट देखील तेवढंच चांगल्या रीतीने होता. प्रत्येक व्यक्तीला मोठमोठे समालोचक देखील आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु काही स्पर्धा देखील आता चालू झाल्यात. प्रत्येक कोरोना झाला, कोरोनानंतर काही निर्बंध लागले, त्याच्यानंतर आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सरकारने देखील बंदी आणली होती स्पर्धांवरती, मैदानांवरती, परंतु आता पुन्हा एकदा सुरळीत चालू झालं आहे आणि प्रत्येक शनिवार रविवार म्हटलं तर आता बुकिंग झालं आहे. येणाऱ्या 19-20 देखील बऱ्याच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्यानंतर 25-26-27 देखील मोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता टेनिस बॉल क्रिकेटला एक नक्कीच उंची प्राप्त झाली आणि मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या समोर पाहायला मिळतील. प्रणय कदम गोलंदाजी बॅटिंगसाठी तर मनोज गोलंदाजीसाठी. कोंडवी विरुद्ध पळचील दोन संघादरम्यान मॅच. अकोटप्प्याचा बॉल पुल केलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. येतो ह्या खणखणीत असा षटकार. स्वागत केलं या षटकारावरती. या धावांनी धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. म्हणजे पहिल्या षटकात सूरजने केवळ 6 धावा खर्च केल्या, परंतु प्रणय कदम इनफॉर्म बॅट्समन आहे. मागील स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार घेतल्यानंतर आपल्या संघाला यंग ब्रिगेडला तो घेऊन दाखल झालाय. एकच खेळाडू त्यांच्या संघामध्ये अनुभवी समीर जाधव तो देखील बाद झालाय. चांगला फटका पा काय बॅटिंग करतोय आणि डीप मधून फिल्डर जातोय, परंतु चेंडू कार्पेटच्या साईने सीमा पार. येतोय आता मात्र फलंदाज झाला तर दीपक शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. समीर जाधव माघारी परतले, एक चौकार त्यांनी खेळला, परंतु आता ओमकार जाधव आणि प्रणय रिवर्स खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पॉइंटला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या देखील प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. 5 चुकी होते, धावा मिळतील 4. मनोज गोलंदाजीसाठी 2 चौकार 1 षटकार. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पा काय बॅटिंग. प्रणय कदम ऑन फायर, पुन्हा एकदा स्विचचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातार 3 चौकार नक्कीच घेतलेत प्रणय कदमने त्यांच्या संघामध्ये. डगआउटमध्ये जर पाहिलं तर सनी जाधव हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि रुपेश जाधव देखील दुबईला असताना देखील कोणत्याही स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील दुबईवरून देखील लाईव्ह पाहिली जाते युट्यूबच्या माध्यमातून. आणि नक्कीच या स्पर्धेचं बोलबाला आता तालुक्यामध्ये नव्हे तर तालुक्याच्या बाहेर देखील गेलाय. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट स्पर्धा होताना पाहायला मिळाली आहे. अकोटप्प्याचा बॉल बॅटची एज घेतली, चेंडू हवेत आहे, चेंडूने मात्र उंची जास्त लांबी आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. कॅच घेतली, मोठी विकेट, बिग विकेट या ठिकाणी.
देखील तिथे देखील म्हणजे प्रत्येक जण या गावासाठी येण्यासाठी पोलादपूर शहरामध्ये येत होते, स्टँडला येत होते, तिथून आणण्याचं काम नक्कीच या ग्रामस्थ मंडळाने देखील आणि केतन खाडे यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. कारण सांगितलं की आज दिवसभर म्हणजे मैदान सोडून बाहेरची कामं देखील आणि प्रत्येकाला आणण्याचं काम देखील त्यांनी केलं. म्हणजे नक्कीच करावं लागतं, तुम्ही मोठे कार्य हातात घेतले, एक ते कार्य पार पाडेपर्यंत तुम्हाला कुठेही हलता येत नाही आणि ते नक्कीच यशस्वीरित्या नक्कीच पाहायला मिळतं. लॉंग ऑफला चेंडू ड्राईव्ह केलाय, एकच धाव मिळते, चेंडूची फेक केली जाईल, तद्वर एक सिंगल धाव फलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सावध सुरुवात पाहायला मिळते, दुसरं षटक चालू आहे. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या, पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावफलक 25 आकड्यावरती जाऊन पोहोचले, 25 चुकीची दुरुस्ती. दोन षटक संपले, 25 धावा धावफलकावरती येणारे, 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 25 धावा गोलंदाजीसाठी. समीर भोसले गोलंदाजीसाठी, तो पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा धामणदेवी चषक 2022 पर्व पहिले. आजच्या दिवस नक्कीच या षटक या आजच्या दिवसामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या, षटकार चौकार देखील पाहायला मिळाले, विकेट हॅट्रिक देखील आणि अर्धशतक देखील पाहायला मिळालं. दिवेश सकपाळ याच्या बॅटमधून 50 धावा पूर्ण करणारा खेळाडू या स्पर्धेतील आजच्या दिवसामध्ये तर ठरलाय. परंतु उद्या देखील तेवढेच ताकदीचे संघ उद्या देखील पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संघ उद्या देखील खेळताना पाहायला मिळतील. आणि उद्या देखील अशाच प्रकारचे सामने रंगतदार मॅचेस तुम्ही पाहिले. आज नगर ग्रामपंचायत मधून 8 संघ दाखल झाले होते, त्यामधून पोलादपूर 11 हा संघ बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. पुढील 16 संघातून 2 संघ मिळतील भव्य दिव्य ट्रॉफीज. या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. आणि ऑन साइडला एक चांगली कॅच, फलंदाज क्रमांक या ठिकाणी बाद होतोय, 3रा. विरुद्ध कोंडवे फलंदाजाचं नाव कळवा. मनोज शेलार बॅटिंगसाठी नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार या ठिकाणी, आविष्कार जाधव याच्या बॅटमधून एक स्टायलिश एक्स्ट्रा कव्हरला षटकार. तिसरी ओवर आहे, लोअर फुल टॉस. अशा चेंडूला मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जात, येतोय हा षटकार. आविष्कार बॅक टू बॅक 2 षटकार खेळलेत, 3रा येईल का? परंतु नाही, एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउंस चेंडू फरार, येतो हा चौकार.
हो येताना पाहायला मिळत आहे. धाव फलक जर पाहिला तर 44 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. समीर भोसले पहिले दोन चेंडू अतिशय चांगल्या रीतीने टाकले, तर नंतर षटकाराला नो बॉल वरती षटकार आणि आता चौकार येताना पाहायला मिळाला. आविष्कार जाधव चांगली बॅटिंग करतायत. आता मात्र लोअर फुल टॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. बाईच्या रूपामध्ये एक धाव कळवली जाईल. धावफलक पुढे जातो एका धावेने. 45 आकड्यावरती यानंतरची मॅच एका साईडला पळचिल संघ खेळतोय आणि एका साईडला कोंडवी. या दोन चालू सामन्यातील विजेता संघ आणि परचुले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यानंतरची. परचुले संघ एक मॅच जिंकलाय. षटक क्रमांक तिसरा देखील संपलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 45 धावा. 45 चांगला चेंडू या ठिकाणी पहा. बॅटची एज घेतली आणि फलंदाज माघारी परतोय. चुकीची दुरुस्ती. 45 धावाला फलकावरती. उद्या होणाऱ्या मॅचेस नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. धामनदेवी विरुद्ध पंचशील चरई ही मॅच असेल. त्यानंतर KKCC कोतवाल विरुद्ध लंगोटी मित्रमंडळ करंजे. त्याच्यानंतर देवपूर विरुद्ध JMCC चरई. त्याच्यानंतर रेवाडी कोतवाल विरुद्ध चरई मोहल्ला. भैरवनाथ देवळे अ विरुद्ध सडवली. कापडे खुर्द विरुद्ध फणसकोंड. अशा मॅचेस उद्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. तेवढ्या ताकदीचे खेळाडू, तेवढ्या ताकदीचे संघ उद्या देखील अशात मॅचेस. अंतिम दिवस उद्याचा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण धामनदेवी गावचा सन्मान, त्याच्यानंतर बक्षीस समारंभ. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमधून फिल्डर येतोय. चेंडूचे फेक होईल. तद्वर दोन धावा मात्र अर्जित केल्यात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. या दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 47 आकड्यावरती 47 पहिल्या चेंडूवरती दोन धावा. आता मात्र सोहम गोलंदाजीसाठी शेवटचे बॉल. 5 शिल्लक आहे. 5 चेंडूवरती किती धावा येणार? हा चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला गेलाय. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव येताना पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत धामनदेवी चषक 2022 पर्व पहिले यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबला जे प्रेक्षक पाहतायत त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अकोटप्प्याचा बॉल त्याला मात्र ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने खेळलाय. डीपमधून फिल्डर येतोय. चांगला थ्रो त्या ठिकाणी फेकलाय आणि धावबाच्या रूपामध्ये फलंदाजाला माघारी जावं लागेल.
चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंच मात्र निर्णय देतील विचार विनिमय करून स्क्वेअर लेग पंच. त्यानंतर जर पाहायला गेलं तर मेन पंच भरत तुडीलकर. ओमकार फलंदाज माघारी परतेल. कॅचचे अपील केली आणि नक्की चांगला निर्णय म्हणावा लागेल. फलंदाज अलंकार जाधव हे देखील माघारी परत आहेत. एकोणपन्नास 49 शेवटचे तीन चेंडू शिल्लक. 49 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या थोडं अजूनही. यानंतर एक मॅच आहे. सोहम 49 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग केला आहे. धावफलक एका धाव्याने वाढेल. 50 धावा पूर्ण करत आहेत पळचिल संघ. सोहम आणि नवीन बॅट्समन जर पाहिलं तर ओम मोरे आविष्कार जाधव दोन फलंदाज. चांगला बॉल यष्टनचा वेध घेतलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. नवीन बॅट्समन आतापर्यंत विकेट गेले त्या 7 खेळाडू माघारी परतलेत पळचिल संघाचे. हा चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये डीप मध्ये. डीप मधून फिल्डर येईल. तद्वर एक सिंगल एका धाव्याने धावफलक पुढे जातोय. 51 याकड्यावरती शेवटचा बॉल या षटकामधील. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 शेवटच्या बॉल वरती आविष्कार जाधव कशा प्रकारे फटका खेळतोय. आविष्कार जाधवने नक्कीच आणि प्रणय कदम यांनी चांगली नक्कीच बॅटिंग केली आणि कुठेतरी 51 धावा आतापर्यंत उभा केला. एकावन्न झाल्या. मोठा प्रहार आविष्कार जाधव एक लांबच लांब वरचा षटकार खेळतोय. शेवटच्या बॉल वरती धावा मिळतील 6. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 57 वरती. विजयासाठी 58 धावांचं टार्गेट कोंडवी संघासमोर. धावांची आवश्यकता. चला लवकर या पळचिल. चला मैदानाचा ताबा घ्या पळचिल. याच्यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. प्रणय कदम चला आपल्या टीमला घेऊन या. यानंतर पुढील इनिंग साठी सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला घेऊन जाईल महाड मधील एक सुप्रसिद्ध समालोचक मनोजजी वगैरे सर यांच्याकडे. हॅलो.
चला लवकर स्पीडअप घ्या, आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचा आहे. ज्या प्रकारे सकाळपासून खऱ्या अर्थाने सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं त्या सगळ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आज मात्र ह्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या सांगत्याकडे जातोय. आणखीन एक सामना आपल्या भेटीला येईल आणि नंतर आपण इथून रजा घेणार आहोत. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने पाहतोय धामणदेवी चषक उद्याच्या दिवसात सुद्धा रंगतदार सामने घेऊन तुमच्या आमच्या भेटीला येणार आहेत. उद्याच्या दिवशी सुद्धा हर्षल मुंडे सर, निलेश पवार आणि मी मनोज वगैरे तुमच्या सेवेसाठी सकाळी हजर असणार आहेत. आणि धामणदेवी गावाचं बहारदार नियोजन तुमच्या भेटीला उद्या सुद्धा येईल. परंतु आता जाऊया मैदानात, जिथे 24 चेंडूत 58 धावांची गरज असताना आता मात्र मैदानात दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. माध्यमातून संगीत वाजवलं जात आहे आणि विचार केला तर आता मात्र ह्या स्पर्धेतील दुसऱ्या सत्रात जाऊया, जिथे कोंडवी हा संघ 58 धावांचा सर आपण नक्कीच धामणदेवी गावचे पुणे कमिटीचे अध्यक्ष जयरामजी कदम यांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी 2 शब्द. धन्यवाद नियोजक सर, तुम्ही जो मला बोलायला मौका दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि खरोखर आमच्या आयुष्यात स्वप्नात न पाहिलेली स्पर्धा आज आमच्या भावी पिढीने नियोजन करून जी स्पर्धा ओपन केली आहे, खरोखर त्याविषयी काय बोलणार. आता आमच्या आयुष्यात कधीच एवढी सॉप ग्राउंड एवढी खेळणारी मुळं हे काही नाही. आम्ही फक्त बघितले नोकरी आणि मुलं हाच धंदा धरला होता. परंतु आत्ता असं स्वप्नात वाटलं नव्हतं की या आयुष्यातसुद्धा असे एक ग्राउंड बघ एक नियोजन करून खरोखर स्पर्धा ओपन केल्या त्याबद्दल आमच्या भावी पिढीचे मी शतः खरोखर एक ऋणी राहीन आणि एक नाव धामणदेवी गावाला मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे मी माझ्या वतीने खरोखर एक त्यांचे ऋणी राहीन मी. आणि खरोखर माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत की अशा नियोजनाबद्दल 2 शब्द. आम्ही त्यांचे खरोखर एक आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. चांगलं मनोगत होतं आपल्याला. तुम्ही म्हटलं की यंग ब्रिगेडने खूप चांगलं काम केलं, परंतु तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद आणि पाठबळ होतं म्हणूनच आज ही स्पर्धा भेटीला येते. मैदानात जाऊया, जिथे धावसंख्या आपल्याला पाहतोय 13 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, जिथे सूरज आणि मनोज मात्र स्ट्राईकला आहेत तर अलंकार मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे.
हा मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने, इथे मात्र क्या बात है, एका हातात झेल टिपलेला आहे, अशक्य, इथे मात्र शक्य केलेला आहे क्षेत्ररक्षकाने। चोवीस चेंडू 58 धावांची गरज असताना आपण सामना पाहतोय। पहिले षटक इथे मात्र अलंकार यांचं चालू आहे, अलंकार याने खऱ्या अर्थाने पाहतोय तर सूरजला डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे। ग्रामीण क्रिकेट, पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले हे दोन संघ आपण पाहतोय, तुल्यबल संघ आहेत, आपापल्या गावासाठी बिलॉंग करणारे, आपापल्या गावासाठी खेळणारे हे खेळाडू आहेत। आज मात्र काय करतायत तर आपल्या गावासाठी प्राणपणाला लावून लढत आहेत, कारण गावाचं खूप क्रिकेट चांगलं असतं। हर्षदजी विचार केला तर व्यावसायिक आपण पाहतोय खेळाडू, त्यांच्या मागे 11 जण असतात आणि पॅक बनून येत आहेत, मालक त्यांचा एक असतो, पण जेव्हा गाव एखादा स्पर्धेमध्ये पुढे जातो ना तेव्हा मात्र अख्ख्या गावाची गावाचे पाठीराखे मात्र त्या गावाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत। मग 10 किलोमीटर 20 किलोमीटर आपलं गाव असो की नाही, परंतु मिळेल त्या वाहनाने संध्याकाळी मात्र मैदानात होतात आणि मैदानाला मात्र एक चांगलं रूप येतं आणि आपल्या गावातील मुलांचं, आपल्या गावातील खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी अख्खं गाव मात्र मैदानात दाखल होत आहे, हे आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला भेटते। एक गाव 11 खेळाडूंच्या संकल्पनेत, धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। पुन्हा एकदा अलंकार पुढच्या चेंडूसाठी सज्ज, हो इथे मात्र हलक्या हाताने नक्कीच ऑन साईड ऑफ साईडला जरूर टोलवलेला आहे, परंतु विचार केला तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या तैनात केलेल्या क्षेत्ररक्षकाने मगासपासून चांगली कामगिरी केलेली आहे आणि अलंकार याचं षटक जरूर संपलेलं आहे। पहिल्या षटकाचा विचार केला तर सूरज मात्र माघारी परततोय, जो आघाडीला आलेला आहे, परंतु तदनंतर मात्र समीर सूरज यांच्या जाण्याने आलेला आहे, ते मात्र मैदानात दाखल आहेत। मनोज आणि समीर हे दोन आघाडीचे फलंदाज आहेत मैदानात आणि त्यांनी आता मात्र आपल्या संघाची पूर्णपणे कमान, पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे। तर आता मात्र दोन पहिल्या षटकानंतर आता पाहूया पलचिल या संघाचा कर्णधार आता मात्र कोणावर जबाबदारी देत होती। दुसऱ्या षटकाशी 24 चेंडू 28 धावांचं समीकरण असताना एक नाजूक स्थितीत सामना पाहतोय। आजची संध्याकाळ कोणाची असेल, उद्याच्या दिवसात ह्या मैदानात कुठला संघ दिसेल किंवा पुढच्या सामन्यात कुठला संघ दिसेल, कारण ही लीग स्पर्धा नसून ही इथे मात्र आपण पाहतोय तर एलिमिनेशन राऊंड आहे। तुम्हाला स्पर्धा हरल्यानंतर घरचा रस्ता पकडावा लागेल, परंतु एक स्पर्धा एक सामना जिंकल्यानंतर आव्हान थांबत नाही तर पुढच्या आव्हानासाठी तुम्ही सज्ज राहायचं आहे। दुसऱ्या षटकासाठी येत आहेत आविष्कार येत आहेत आणि समोर आहे मनोज साठी आविष्कार। हो इथे मात्र क्या बात आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून संधी मिळेल डीजेला एक सुंदर संगीत वाजव। सुंदर संघ वाजवलेला आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये अवतरली धामणदेवी गावात ह्या आज मात्र एका दिवशीच्या दिवशी क्रिकेटची पंढरी आणि खऱ्या अर्थाने आज मात्र प्रत्येकजण ह्या क्रिकेटच्या गंगेत न्हाऊन निघून पवित्र झालेला आहे सकाळपासून। पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आविष्कारायचा चेंडू, नीटचा फलंदाजांना समजला नाही, पाहूया पंचांचा इशारा, मात्र शरीराचा वेध घेणारा येतोय। लीग बाईच्या स्वरूपात धावसंख्येने वाढ होते, धावांचा विचार केला तर 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, 58 धावांचा पाठलाग जरूर चालू आहे, परंतु एका बाजूला विचार केला तर आविष्कार एक षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय आणि म्हणूनच की काय आविष्कारला आता आपल्या भात्यातील अशा काही अस्त्रशस्त्र टाकावे लागतील की समोरच्या फलंदाजाची त्रेधा त्रिपिटी उडणं गरजेचं आहे। फलंदाजांना जर हात खोलून फटके मारण्याचा वाव दिला तर येणाऱ्या काळात आपला संघ अडचणीत येईल, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलंदाजाने आता मात्र हात खोलून फलंदाजी करणं गरजेचं आहे, तरच तर आपण या सामन्यात राहू शकता। हो इथे मात्र थोडासा उशीर घेतला फलंदाजाने चेंडू मारण्यासाठी, चेंडू मात्र नीटचा कलेक्ट झाला नाही, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने, जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव धावफलकावर लागली जाते आणि विचार केला तर
22 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत, 22 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. पलचिन संघ मैदानात झुंजत आहेत 28 धावांसाठी, तर दुसऱ्या बाजूला कुणबी हा संघ मैदानात बॅटिंगसाठी झुंजत आहे 58 धावांचा पाठलाग आता मात्र त्यांना करायचा आहे. हो एकदम मात्र क्या चेंडू पडल्यानंतर फिरकी घेतोय, फिरकी घेतलेला चेंडू फलंदाजाची मात्र गिरकी घेतोय. चेंडू मात्र खऱ्या अर्थाने पडल्यानंतर बाहेरच्या साईडला वळण घेतोय, परंतु ऑफिशियली पंच खऱ्या अर्थाने आज कौतुक करणं गरजेचं आहे. पुण्यावरून आमचे सहकारी पंच आलेले आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा आजच्या दिवसात चांगली कामगिरी केली, तर आमच्या गावचे या पोलादपूरचे खऱ्या अर्थाने सुपुत्र यांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. पंचांची भूमिका आज चांगली झालेली आहे. कोणत्याही स्पर्धेचं आयोजन जर यशस्वी व्हायचं असेल मित्रांनो, तर पंच ह्या गोष्टीची खऱ्या अर्थाने खूप गरज असते. पंचांसाठी नक्कीच म्हणावं लागेल की ह्या व्यक्तीला खूप महत्व आहे मैदानात, परंतु इथे विचार केला तर एक धाव लेग बायच्या स्वरूपात धावफलक एकने पुढे जाईल. 23 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. पंच म्हणजे क्रिकेटच्या पटलावर देव मानलं जातं, परंतु पंच जेव्हा एखादा निर्णय देतात तेव्हा नक्कीच आकाशाकडे बोट करतात आणि ते समोरच्याला एवढंच सांगतात माझं याच्यात काही वाटा नाही, हिस्सा नाही, मी फक्त दूत आहे, जे काही घडलं ते वरच्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून तो आता मैदानातून बाहेर जाणं गरजेचं आहे. असंच काय म्हणावं लागेल, कारण पंच फक्त निर्णय देण्याचं कामगिरी करतात, कामगिरी मात्र तुम्ही करायची आहे. पुन्हा एकदा विचार केला तर वाईट करार दिला जातोय आजच्या संध्याकाळच्या सत्रात. पंचांना मात्र खूप सारं काम किंवा व्यायाम दिला जातोय आणि पुन्हा एकदा अवंतर धावेनी धावफलक 24 जाऊन पोहोचलेला आहे. मित्रांनो आपल्या माहितीसाठी जरूर पाहतोय, जर आपण उशिरा आपला मोबाईल ऑन केला असेल, लॅपटॉप ऑन केला असेल, तर 58 धावांचा पाठलाग चालू आहे कोंडव्या संघाचा परशीरच्या विरोधात आणि 58 धावांचा पाठलाग आता मात्र 24 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. हो क्या बात है, एक जबरदस्त शॉट म्हणावं लागेल, आत्मविश्वास भरा फटका आणि ह्या फटक्यासाठी एक सुंदर निखिलजी सॉन्ग होणं गरजेचं आहे. वाजवलेला आहे. विचार केला तर आपण पाहतोय की हल्ली टेनिस क्रिकेटचं खूप वलय आलेलं आहे. एक जुना काळ होता हर्षजी जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरतेच मर्यादित होतो, ते खेळाडू आपले हिरो आयकॉन असायचे, परंतु आज टेनिस क्रिकेट खूप मोठं झालेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपण टेनिस क्रिकेटच्या प्रेमात पडतो आणि इथलेच खेळाडू नक्कीच आयकॉन असतात. महाडचा विचार केला तर योगेश पेंडकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तारा सितारा नक्कीच ह्या तालुक्याला लागून आहे आणि नक्कीच एक मोठ्या मोठ्या संघाकडून त्याचं एक चांगलं क्रिकेट आपण पाहायला भेटतं. परंतु पोलादपूरचा विचार केला तर अजून सुद्धा अशा प्रकारच्या क्रिकेटची नक्की खेळाडूची नक्कीच उणीव आहे. संदीप कदम सरांचा विचार केला तर नक्कीच व्यावसायिक खेळाडू संदीप कदम सर आहेत. पुणे मुंबई सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि नक्कीच संदीप कदम सरांसुद्धा अजून सुद्धा अपेक्षा आहे की माझ्यानंतर माझा वारसा चालवण्यासाठी नक्कीच ह्या विभागातून ग्रामीण क्रिकेट असो किंवा पोलादपूर शहर क्रिकेट असो, मगाशी मनोगत व्यक्त करताना नक्कीच जरूर सांगितलं की असे खेळाडू येणं गरजेचं आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने पोलादपूरचं नाव टेनिस पटलावर नक्कीच न्यावं, नको नवे नवे तर नक्कीच दुबई वार परदेश वार करावं आणि पोलादपूरचं क्रिकेट पुन्हा एकदा आकाशी मार्गे परदेशात जावं असंच नक्कीच स्वप्न असणार आहे. परंतु मैदानात जाऊया जिथे 24 धावांचा खेळ झालेला आहे मित्रांनो. परंतु आता मात्र तिसऱ्या षटकासाठी येत आहेत गोलंदाज. कृष्णा येत आहेत, पाहूया कृष्णाच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. आता मात्र विचार केला तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार असताना कृष्णा याच्या हातात चेंडू दिलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय पलचिलच्या माध्यमातून कृष्णा पहिल्या चेंडूसाठी. हो हो इथे पुन्हा एकदा अक्रॉस मारण्याचा जरूर प्रयत्न केला फलंदाजाचा, परंतु बॅट आणि बॉलचा संबंध आला नाही, चेंडू आणि फळीचा संबंध आला नाही आणि म्हणूनच हा मात्र निर्धाव चेंडू इथे मात्र नोंदवला गेला. विचार केला तर समीर आणि मनोज मात्र चांगली फलंदाजी करतायत, परंतु ही धावगती कुठेतरी विजयाच्या दिशेने विजयाच्या वाटचालीला तुम्हाला न्यावी लागेल आणि ते करण्यासाठी मोठे
फटके येणे गरजेचे आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर कृष्णाच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला, परंतु नंतर कुठेतरी व्हेरिएशन एक वैविध्यता आणताना कुठेतरी कृष्णा कमी पडतायत. आणि म्हणूनच की काय, ह्या वैविध्यातच कृष्णा मात्र सुमार कामगिरी करतायत. वाईट चेंडू दिला जातोय आणि आपल्या विरोधी संघाला एक धाव बहाल केली जाते. अर्ध 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ओहो, इथे मात्र काय स्लो ओव्हर डिलिव्हरी त्याला पाठवलं आहे मिड विकेटच्या वरून. बिग हिट, षटकार 6 धावांसाठी. नक्कीच मनोज यांच्या माध्यमातून 37 धावा आता मात्र पार केल्या जात आहेत. 58 धावांचा पाठलाग आता मात्र मनोज सोपा करतोय का हे पाहणं गरजेचं आहे. ओहो, क्या बात है, व्हाइट विहार टाकला गेला परंतु यष्टी रक्षकाला कामगिरी करता आली नाही. तत्वर मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होत. इथे मात्र विचार केला तर बाईच्या स्वरूपात ह्या धावा येत आहेत, परंतु विचार केला तर लेझी क्रिकेट पाहायला भेटलं, अलसी क्रिकेट पाहायला भेटलं. तुम्ही थोडेसे जरी आळशी राहिला, चूक केली तर समोरच्याला संधी येतं आणि इथे प्रत्येक जण संधीचं सोनं करण्यासाठी आलेला आहे, कारण प्रत्येकाचं लक्ष या चमचमत्या मोठ्या ट्रॉफीवर आहे. नवे नवे प्रत्येक खेळाडूचं लक्ष या सायकलवर आहे. आज मात्र पाहूया सायकल कोणाकडे जाते. धावफलकाकडे जाऊया. धावफलक झालेले आहेत 39 धावा धावफलकावर. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील आणि 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. ओहो, इथे मात्र एक धाव येते का आणि ही सुद्धा एक धावलेली आहे. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. पंचसाराचा इशारा येते. लेग बायच्या स्वरूपात धावफलक इथे लावल्या जाईल. 40 धावा आता मात्र 58 धावा विचार केला तर 18 धावांची गरज असणार आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहेत 8 चेंडू 18 धावा असं समीकरण आलेलं आहे. कृष्णाच्या हातात चेंडू आहे तर मनोज आणि समीर हे मात्र कामगिरी चांगली करत आहेत. पाहूया हे आव्हान कडवं करतात का, शेवटच्या क्षणाला झुंज होते का, शेवटच्या क्षणाला काटेकी टक्कर पाहायला भेटते का. आताच्या सत्रातील आजची संध्याकाळ मात्र शांत आहे, संयमी आहे, तिला मात्र थरार आणला जातोय का हे नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असणार आहे. पुन्हा एकदा कृष्णा. ओहो, क्या बात आहे, ऑफ स्टंपर चेंडू जरूर टाकला गेला. चेंडू चांगला होता नो डाऊट, परंतु इथे काय घडते तर वारंवार यष्टीरक्षक चुकी करतोय आणि आपल्या विरोधी संघाला इथे मात्र नो चेंडू दिलेला आहे. इथे मात्र विरोधी संघाला धावा मात्र बहाल केल्या जात आहेत. सर, 2 धावा घेतल्या जातील, एक बाईच्या स्वरूपात धावलेली आणि एक नोची, अशा 2 धावा अर्जित केल्या जातील आणि विचार केला तर धावफलक दोन्ही पुढे जाईल. चक्कर गोलंदाजी म्हणून इथे मात्र दिलेली आहे. आज मात्र 2022 हंगामाची IPL लिलाव प्रक्रिया चालू आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी जरूर एक माहिती आणीन. 2022 IPL साठी तब्बल 13 खेळाडूंना संशयित गोलंदाज म्हणून BCCI ने घोषित केलेलं आहे आणि या 13 पैकी 3 खेळाडूंना बॅन केलेलं आहे. चक्कर गोलंदाजी शैलीवर थोडंसं तिथं आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच प्रकारचं प्रसंग मैदानात आलेला आहे. पंचांच्या माध्यमातून कृष्णा यांना चक्कर गोलंदाजी इथे मात्र ठरवण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असलेला आहे, त्यामध्ये कोणताही फेरबदल किंवा डाऊट घेतला जाणार नाही. इथे मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. आणि आपण पाहतोय ओमकार हे पुण्या विभागात एक व्यावसायिक पंच आहे, त्यांच्या माध्यमातून मोठ्यात मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत आणि म्हणून की काय आज मात्र त्यांना इथे धामणदेवीमध्ये प्रचारण केलेलं आहे. सकाळपासून विचार केला तर पंचांचं सुद्धा काम चांगलं आहे, परंतु ज्या प्रकारचा निर्णय इथे देण्यात आलेला आहे कौतुक करणं गरजेचं आहे. धावफलकाचा विचार करा तर ह्या 2 धावेनी तब्बल 42 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. फ्री हिट असणार आहे, पंचसरांचा इशारा येतोय. फ्री हिट चक्कर गोलंदाजी नंतर तुम्हाला जरूर सांगेन या चेंडू नंतर, परंतु हा चेंडू काय घेऊन येते कृष्णासाठी किंवा फलंदाजांसाठी पाहूया कशा प्रकारे या चेंडूवर काय लिहिलं जाते. ओहो, मिस टाइम फटका, बॅटच्या वरच्या कडेला चेंडू, चेंडू खाली यष्टी रक्षक येत आहेत. चुकी केली जाणार नाही, परंतु मित्रांनो फ्री हिट असल्यामुळे फलंदाज मात्र वाचले जात आहेत. एक धाव जरूर घेतली जाईल आणि धावफलक एकनी पुढे जाईल. तब्बल 43 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तुमच्या खांद्या किंवा एल्बो मधनं तुम्ही 15 डिग्री चेंडू
एंगल मध्ये टाकू शकता असा आंतरराष्ट्रीय नियम आहे, परंतु त्या प्रकारचे पडताळणी पंच सरांच्या माध्यमातून केली जाते, विशेषतः लेग पंच जे असतात त्यांच्या माध्यमातून त्यावर नजर ठेवली जाते आणि विचार केला तर नो दिला जातो। 43 धावा धावपळकावर लागलेले आहेत। ओहो मिस टाइम फटका, पाहूया चेंडूवर किती धावा भेटतात। एक तर धाव जरूर घेतलेली आहे फलंदाजाने, मात्र एका धावेवर समाधान मानलेलं आहे। कृष्णा यांचं हे षटक या तिथं संपलेलं आहे आणि विचार केला तर 3 षटका अंती, धावसंख्या झालेली आहे 44 झालेलं आहे आणि आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे। 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण, हे समीकरण कशा प्रकारे पार केलं जातंय का, हे अडवलं जातंय का, ह्या क्रिकेटच्या रणभूमीवर अर्थात क्रिकेट म्हणजे बॅट आणि बॉलचं जे युद्ध असतं त्या रणभूमीवर हे युद्ध कशा प्रकारे आपल्याला आजच्या संध्याकाळी पाहायला भेटतंय। नक्कीच आज आपण पाहतोय सकाळच्या सत्रात सीएजी जगताप साहेब या विभागाला धामण दिलेला, जगताप कुटुंबियाने खूप सारं प्रेम दिलेलं आहे, म्हणूनच की काय आज मात्र स्वर्गीय माणिकराव जगताप यांची पुढची पिढी आज मात्र ह्या प्रेमाला बांधील की म्हणून आज मात्र दाखल झाली होती आणि श्रेयजी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि आता मात्र पहिल्या दिवशीच्या सांगतेकडे आपण जातोय। आणखीन एक सामना जरूर असेल, परंतु जाता जाता आज मात्र ह्या टर्नचा माझा शेवटचा आवाज असेल, उद्या जरूर भेटू। यानंतर हर्षदजी असतील, निलेश पवार सर असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला समालोचन जरूर ऐकायला भेटेल, परंतु आता 6 चेंडू आणि 14 धावांचा रोमांचक सामना कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतोय। तर एका बाजूला गोलंदाज येत आहेत ओम मोरे आणि फलंदाज आहेत समीर। ओम टू समीर, कशा प्रकारचं बॅटल, पहिला चेंडू इथं पाहायला भेटतोय का? 6 चेंडू 14, पहिला चेंडू बिग हिट, फील्डर के मस्तक पे दस्तक देने वाला षटकार येतोय, डीजे सॉन्ग होणं गरजेचं। समीरच्या बॅटमधून येत आहेत 50 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत। हा फटका नव्हे तर ह्या सामन्याची हवा, ज्या प्रकारे एखाद्या चालू गाडीमधनं हवा घालून गाडी बसवली जाते त्याच प्रकारची इथे मात्र हवा घालवण्याचं काम केलेलं आहे, परंतु अजून सामना संपला नाही। ओम मोरेला काहीतरी चमत्कार करावा लागेल, 1-2 चांगले चेंडू टाकून कमबॅक करावं लागेल। पाहूया पुन्हा एकदा, ओहो क्या बात है, बॅक टू बॅक इथे मात्र समीर ऑन द फायर 6 धावांसाठी। खऱ्या अर्थाने एक चांगली फलंदाजी आपण पाहायला भेटली। चला नेक्स्ट टॉस साठी हजर व्हा धोनी संघ, यातून जिंकणारा मला वाटते आणि दीपक तुमचा संघ आहे का? दीपक हजर आहेत, तर नक्कीच वेळ घेऊ नका। सामना मात्र जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावांची गरज असणार आहे। समीर यांचं कौतुक होणं गरजेचं आहे, बॅक टू बॅक तिसरा षटकार इथे मात्र समीरने डगआउटचा रस्ता घेतलाय, अभिमान स्वाभिमान आणि नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे। यात